राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंमध्ये भेट. राज शिंदे भेटीत काय घडलं? दौऱ्याआधी भेटीचं राज काय? राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी नुकतीच महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यातच राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. मुंबईतील BDD चाळ आणि पोलीस वसाहतींचा पुनर्विकास तसंच घरांची उपलब्धता याविषयी बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणावरून झालेल्या मराठा OBC संघर्षाची देखील चर्चा झाली. पुण्यातील पूरस्थितीबाबतही राज ठाकरेंनी भेटीमध्ये चिंता व्यक्त केल्याची माहिती. वरळीमधील नागरी समस्यांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. वरळीतले अनेक नागरिक पोलीस वसाहतीतले असतील, बिल्डीच्या इथले पोलीस वसाहतीतले असतील, पोलीस कॅम्पमधले लोक असतील, SRAच्या संदर्भातले लोक असतील, असे विविध प्रश्न राजसाहेबांसमोर मांडलेले. आज त्या समस्या घेऊन त्याची समाधानकारक चर्चा ही मुख्यमंत्र्यांकडे झाली. अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा झाली. गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि शिंदेंमध्ये अनेक वेळा भेटी झाल्या. मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर गणेशोत्सवात वर्षा निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली होती. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना वेग आलाय. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचंही राज यांनी जाहीर केलंय. विधानसभेला एकला चलोचा नारा दिल्यानंतर राज यांनी शिंदेंची भेट घेतली, त्यामुळे या टायमिंग बाबतही जोरदार चर्चा रंगली आहे. राज ठाकरेंनी विधानसभेला स्वबळाचा नारा देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे लोकसभेला महायुतीला मदत केलेले राज ठाकरे विधानसभेला महायुतीसोबत नसणार आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यातलं राजकारण कुठलं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. विशाल सवने, झी 24 तास, मुंबई.